तहसील पुलिस थाना अंतर्गत एक सेंधमारी की घटना आगे आई है जहां इतवारी में एक व्यापारी की दुकान से अज्ञात महिला चोरों ने साढ़े चार लाख रुपए उड़ा लिए जिसे स्थानीय परिसर में हड़कंप मच गया है दरअसल तहसील पुलिस थाना अंतर्गत इतवारी में एक व्यापारी की दुकान से अज्ञात महिला चोरों ने साढ़े चार लाख रूपए उड़ा लिए जहाँ पुलिस ने जरीपटका निवासी भूपेंद्र गोविंद राम वासवानी की शिकायत पर मामला दर्ज किया है भूपेंद्र इतवारी के तिन्दल चौक पर समाधा सेल्स नामक बर्तन की दुकान चलाते हैं और मुंबई के हिरन भाई नामक व्यापारी ऐसी उनका लेन देन था लिहाजा उनतीस सितम्बर को हिरन उन्हें पेमेंट करने के लिए दुकान में आए थे इसके लिए उन्होंने साढ़े चार लाख रुपए बैग में रखे थे इसी दौरान पांच महिला भी दुकान में खरीदारी करने के लिए आई थी हिरिन ने भूपेंद्र के काउंटर पर बैग रखी और लघु शंका के लिए चले गए इसके बीच आरोपी महिलाओं ने भूपेंद्र और दुकान के कर्मचारियों को बातचीत में व्यस्त रखा एक महिला ने हिरिन के बैग से रकम चोरी कर ली कुछ देर बाद हिरिन वापस लौटे और बैग खोली तो रकम गायब थी उन्होंने भूपेंद्र को जानकारी दी तब तक पांचों महिलाएं दुकान से जा चुकी थी भूपेंद्र ने सीसीटीवी टीवी कैमरों की फुटेज खंगाली तो एक महिला चोरी करते दिखाई दी इस घटना के बाद भूपेंद्र की तबीयत बिगड़ कर गयी थी स्वस्थ होने के बाद उन्होंने पुलिस ऐसी शिकायत की पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है सीसीटीवी फुटेज से मिले सुराग के आधार पर अज्ञात महिला की तलाश करी है जिसकी जानकारी दी पुलिस निरीक्षक संदीप बुवा तहसील पुलिस स्टेशन तीन दिनों चौके थे जगन्नाथ बुधवार फिर्यादी जे आहेत भूपेंद्र वासवानी यांचं समाधा म्हणून एक स्टीलच्या भांड्याचं दुकान आहे ते तिथून त्यांचा बिझनेस चालवतात दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस रोजी त्यांचे जे बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन रिगार्डिंग त्यांचे व्या व्यापारी मित्र हिरेन हे मुंबईवरून आले होते जे त्यांना देण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन आले होते ते त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते दुकानात आणि त्यांनी ती पैशाची बॅग त्यांच्या काउंटरवर ठेवून ते टॉयलेटसाठी गेले होते त्या दरम्यान जे फिर्यादी आहेत भूपेंद्र वासवानी त्यांच्या दुकानात चार पाच महिला ग्राहक आल्या त्या ग्राहकांनी त्यांना काही साहित्य दाखवायला सांगितलं तेव्हा हे जे फिर्यादी आहेत भूपेंद्र वासवानी त्यांना साहित्य दाखवत होते त्या दरम्यान त्या पाच ज्या महिला आल्या होत्या त्यातील एका महिलेने बँक बॅगेतून पैसे चोरी केल्याचं तिथे असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते जेव्हा ते हिरेनभाई जे आहेत ते फिर्यादीला पैसे देण्यासाठी त्यांनी बॅग उघडली तेव्हा त्या ते बॅगेत पैसे नसल्याचं त्यांच्या निष्पन्न झालं तेव्हा त्यांनी ते त्या दुकानात जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते फुटेज चेक केल्यावर त्याच्या पाच महिला ग्राहक आल्या होत्या त्यातील एका महिलेने ते पैसे बॅगेतून सोडल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे सदर प्रकरणी भूपेंद्र वासवानी यांनी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी तहसील पोलीस स्टेशनमध्ये समक्ष येऊन फिर्याद दिलेली आहे त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आमच्या डीबी पथकामार्फत चालू आहे हो सदर प्रकरणी पुढील स्थानिक आस्थापनाची सी सी टी व्ही फुटेज चेक करून तपास चालू आहे कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज मनीष टेमरे की रिपोर्ट